अपराध शाखा के मादक पदार्थ विरोधी दस्ते ने रविवार को वर्धा रोड पर कार से 7,61,000 रुपए के गांजे की तस्करी करने वाले दो आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों में गाजियाबाद विजयनगर निवासी कार चालक यशपाल नानकचंद चौहान व अंकित शामफिर सिंह का समावेश है। दस्ते को रविवार की सुबह 7:30 बजे विशाखापट्टनम से एक सफेद रंग की गाड़ी में लाखों रुपए का गांजा लेकर दो तस्करों के वर्धा रोड से जाने की सूचना मिली थी। इसके बाद पुलिस टीम ने बेलतरोड़ी थाने के तहत वर्धा रोड पर निगरानी रखी। दोपहर करीब 12:45 बजे पुलिस टीम को सफेद रंग की कार क्रमांक HR 26 AX 0127 दिखाई थी। पुलिस ने कार को रोककर गाड़ी से 50 किलो गांजा कीमत 7,61,550 रुपए बरामद की। इसी के साथ ही आरोपियों की गाड़ी, दो मोबाइल आदि मिलाकर 17,71,550 रुपए का माल जब्त किया गया। बेलतरोड़ी थाने में आरोपियों के खिलाफ NDPS एक्ट की धाराओं के तहत मामला दर्ज कर गिरफ्तार किया गया है। यह कार्यवाही पुलिस निरीक्षक शुभांगी वानखेड़े, API यादव, हवालदार विजय यादव, शैलेश डोले, मनोज निपारी, विवेक अढ़ाऊ, राहुल पाटिल आदि ने की। आमचे नागपूर शहराचे नवीन नियुक्त झालेले आमचे CP सर आहेत रवींद्र कुमार सिंगल आणि जॉईंट CP मॅडम अश्वती दोर्जे मॅडमनी दिलेल्या सूचनेप्रमाणे आणि केलेल्या मार्गदर्शनानुसार आमच्याकडील NDPS जे पथक आहे, पोलीस निरीक्षक शुभांगी वानखेडे यांनी एक उत्तम कामगिरी केलेली आहे आणि अंमली पदार्थ घेऊन जाणारी, गांजा घेऊन जाणारी एक 4-व्हीलर गाडी आम्ही बेलतरोडीच्या हद्दीमध्ये पकडलेली आहे। सदरची गाडी ही विशाखापट्टणमवरून नोएडा या दिशेने अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती आम्हाला प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे आमच्याकडील अधिकारी आणि पथकाने सापळा रचला आणि त्याच्यामधून त्या गाडीला ताब्यात घेण्यात आलं। दोन आरोपीसुद्धा त्यात मिळून आलेले आहेत। साधारण 50 किलोपेक्षा जास्त गांजा त्यामध्ये मिळून आलेला आहे। संपूर्ण मुद्देमाल जवळजवळ 17,71,000 मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि त्या गुन्ह्यामधून पुढील तपास सध्या सुरू आहे। त्यामध्ये दोन आरोपी सध्या आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, यशपाल चव्हाण आणि अंकित सिंग। ते राहणार उत्तर प्रदेश गाझियाबाद जिल्ह्यामधले आरोपी आहेत आणि बाकीचे आरोपी निष्पन्न करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। विशाखापट्टणमवरून हा नोएडाकडे मुद्देमाल तो घेऊन जात होता। आता ते कोणाकडे घेऊन जात होता, काय करणार होते, ह्याच्याबाबतचा अजून तपास सुरू आहे। तपास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला डिटेल सांगता येईल। नाही, ही आरोपी ची चेन आहे, याच्यामध्ये अजून पण आरोपी आहेत, ते निष्पन्न आम्ही करू। साधारण 49 किलो 770 ग्राम एवढा मुद्देमाल आहे आणि तो व्यवस्थित पॅक केलेला आणि ट्रान्सपोर्ट करण्याच्या उद्देशानेच ते घेऊन जात होते असं सुद्धा निष्पन्न झालेला आहे। एकूण जो जप्त मुद्देमाल आहे तो 17,71,000 इतका मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।